सतरंजीपुरा आणि कोतवाली भागात एनआयएच्या टीमने धाड टाकलेली आहे. बणी मस्जिद परिसरात अहमद रजाक आणि अख्तर रजाक या दोघांची एनआयएने चौकशी केली. यातील एका तरुणाने 2017 मध्ये पाकिस्तानच्या मौलानाशी व्हॉट्सअपवर चॅट केल्याची माहिती मिळाली होती. मात्र एनआयएला गुलाम मुस्तफा यावर संशय होता. त्याच्या चौकशीसाठी एनआयएची टीम आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. गुलाम मुस्तफा हा जमाते रजा मुस्तफा या संघटनेचा भोरक्या आहे. तो जमाते रजा मुस्तफा या संघटनेच्या माध्यमातून काहीतरी कारवाई करतोय अशी माहिती होती आणि त्यामुळेच ही झाडाझडती सुरू आहे अशी माहिती मिळाली आहे. तर याच एनआयएच्या कारवाईचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी. नागपुरात आज सतरंजीपुरा परिसरामध्ये एनआयएची टीम दाखल झाली होती. पहाटे भल्या पहाटे 4 वाजताच्या सुमारास ही टीम दाखल होती आणि आपण सध्या आहो या ठिकाणी पाहू शकतो बडी मस्जिद आहे आणि या बडी मस्जिदच्या आजूबाजूच्या परिसरात त्यांनी सकाळी 4 वाजता येऊन काही लोकांच्या घराचे दरवाजे ठोठावले, काही चौकशी केली आणि त्यांना शोधण्याचा प्रयत्न करत होते. ती माहिती इथे मिळवण्याचा प्रयत्न करण्यासाठी जी एनआयएची टीम दाखल झाली होती त्यासाठी इथे आले होते. स्थानिक लोकांकडून जे सांगितलं जात आहे या ठिकाणी एक तरुण राहतो आणि तो तरुण जो होता तो त्याने 2017 मध्ये पाकिस्तानच्या मौलानाशी काही चर्चा केली होती आणि त्या चर्चेच्या संदर्भातच विचारपूस करण्यासाठी एनआयएची टीम आली होती अशी माहिती जी स्थानिक नागरिकांकडून सांगितली जात आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये जो मोरक्या होता नेमका तो कोण होता आणि या सगळ्यामध्ये काय चौकशी झाली याबद्दल अद्याप कुठलाही अधिकृत जी माहिती आहे ती एनआयए किंवा त्यांच्या टीमकडून अद्याप मिळालेली नाही. कॅमेरामन व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नजील सातपुतेसह पराग ढोबळे, झी मीडिया, नागपूर. भंडाऱ्याची उधळण म्हणजे 24 तास.